हॅलो फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे रुपालीज इंडियन क्युझिनमध्ये। आज मी करणार आहे कढीगोळे। कढीगोळे हे विदर्भातील, खास करून वराडातील अतिशय प्रसिद्ध अशी भाजी आहे, जी उन्हाळ्यामध्ये सहसा केली जाते आणि इतर वेळेसही केली जाते। या भाजीमुळे तुमच्या तोंडाला चव येते, खूप सुंदर अशी टेस्टी अशी भाजी आहे ही। आज ती तुम्हाला मी सांगणार आहे। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या टेस्टी अशा कढीगोळ्या भाजीच्या रेसिपीची। कढीगोळ्यासाठी मी सर्वप्रथम वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी मी 15-20 लसणाच्या कळ्या, 2 इंच अद्रकाचे तुकडे, कढीपत्त्याची काही पाने आणि 10-12 मिरच्या घेतल्या आहे। तर हे सर्व साहित्य आपण एका मिक्सर पॉटमध्ये टाकणार आहोत। पहिले लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पाने हे सर्व मिक्सर पॉटमध्ये घालून बारीक करून घेणार आहे। छानपैकी याचं वाटण तयार झालं आहे, पेस्ट झाली आहे, त्या आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एका छोट्या वाटीभर आपली पेस्ट तयार झालेली आहे। एका गंजामध्ये एका वाटीभर तुरीची डाळ घ्यायची आहे आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पाण्याने धुतल्यानंतर त्याला आपल्याला 2 ते 3 तास भिजू घालायची आहे। डाळ ही लवकर भिजते। डाळ भिजल्यानंतर त्याला मिक्सरमधून वाटण काढून घ्यायचं आहे। वाटण तुम्ही बघू शकता, एकदम बारीक पण नको, थोडंसं जाडसरच वाटण घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला ती डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आता ती डाळीचं वाटण एका भांड्यामध्ये काढलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन आपल्याला घालायचं आहे। हे बाइंडिंगसाठी आपल्याला यूज करायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। या वाटणामध्ये बेसन घातल्यामुळे कढीमध्ये जेव्हा आपले गोळे उकळतात तेव्हा ते फुटणार नाही। 1 छोटा चमचा हळद त्यामध्ये घालायची आहे। 1 छोटा चमचा तेल त्यामध्ये घालायचं आहे। यामुळे छानपैकी ठिसूळ आपले गोळे तयार होतात। आता त्यामध्ये आपली वाटीमध्ये तयार केलेली जी पेस्ट आहे ही घालायची आहे। अर्धी वाटीपेक्षा जास्त, पाऊण वाटी आपण यामध्ये पेस्ट घातलेली आहे। आपण याच्यामध्ये मिरचीची पेस्ट असल्यामुळे याच्यात तिखट घालणार नाही आहे। चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व वाटण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व साहित्य एकसारखे मिक्स होते। आता आपलं वाटण एकदम रेडी झालेलं आहे। कढी करण्यासाठी मी आंबट दही घेतलं आहे, 1/2 लिटर दही घेतलं आहे। ते सर्वप्रथम आपल्याला रवीच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जर यामध्ये आधी पाणी घातलं आणि नंतर फेटलं तर आपली कढी फुटल्यासारखी होईल, म्हणून पहिले दही फेटायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपलं दही एकदम छानपैकी सॉफ्ट फेटून झालेलं आहे। त्यामध्ये छोटा 1 पाऊण चमचा बेसन घालायचं आहे। कढीमध्ये बेसन थोडं आपण कमी घालणार आहोत, कारण की गोळ्यामध्ये बेसन आहे त्यामुळे ती कढी घट्ट होऊ शकते, एकदम जास्त घट्ट कढी चांगली लागत नाही। आता त्यामध्ये 1 गडवाभर पाणी त्यामध्ये घालायचं आहे। आता आपण कढी करण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घ्यायचं आहे। जिरं हे दगडफूल, मेथीचे दाणे आणि मोहरी हे आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। त्यानंतर हिंग, कढीपत्त्याची पानं आणि आपली वाटणाची जी पेस्ट उरली ती हिरव्या मिरच्याची ती पेस्ट। सर्वप्रथम आपण गंजामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी, मेथीची बिया हे सर्व साहित्य त्यामध्ये घालायचं आहे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये दगडफूल घालायचं आहे। हे सर्व साहित्य थोडं परतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे। हिरवी मिरची, लसूण, अद्रकाची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि हे सर्व साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। 1 छोटा चमचा हळद घालायची आहे।
आणि सर्व साहित्य मिक्स करून द्यायचं आहे. आता यामध्ये आपलं जे दह्याचं सारण तयार केलं होतं पाणी घालून ते त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. आणि गंजामध्ये पुन्हा थोडं पाणी घालून ते पुन्हा त्या कढीमध्ये घालायचं आहे. आता कढीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपली कढीला मिक्स करून घ्यायचे आहे. आता या कढीला उकळी फुटेपर्यंत आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कढीला उकळी आलेली आहे, छानपैकी उकळल्या गेली आहे. आता या उकळत्या कढीमध्ये आपल्याला आपल्या वाटणाचे गोल गोल गोळे तयार करायचे आहे आणि ते एक एक करून कढीमध्ये सोडायचे आहे. यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, कढी उकळायला लागल्यावर त्याची स्पीड कमी करायची आहे आणि त्यानंतर उकळल्यानंतरच तुम्हाला ते गोळे टाकायचे आहे. जर कढी उकळायच्या आधी तुम्ही टाकले तर ते फुटू शकतात. सर्व गोळे मी त्यामध्ये घालत आहे. आता आपले पोळे पूर्ण टाकणं झाले आहे. आता यामध्ये आपण झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवताना अशी थोडीशी जी फट मी ठेवली आहे तशी तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून त्यातली वाफ निघून जाईल. 10 मिनिटांनंतर तुम्ही झाकण उघडून बघू शकता, आपले गोळे शिजून वर आलेले आहे. गोळे लवकरच शिजतात. गोळे शिजून वर आले म्हणजे समजायचं की गोळे शिजले आहे. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा त्यावर झाकण ठेवून 5-10 मिनटं पुन्हा शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही झाकण पुन्हा उघडून बघू शकता, गोळे बिलकुल साईडला गेलेले आहे उठून. मधात कढी उकळल्या जात आहे, परफेक्ट आपल्या गोळे शिजल्या गेलेले आहे. तुम्ही कढी बघू शकता, कढीसुद्धा आपली अजिबात फुटली नाही, एकदम परफेक्ट झालेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे गोळे झाकण ठेवून पुन्हा 5 मिनटं असेच ठेवायचे आहे. आता आपण आपल्या भाजीची प्लेटिंग करून घेणार आहोत. एका सर्विंग बोलमध्ये आपण गोळे सर्व करूया. अशी ही माझ्या टेस्टी कढी गोळ्यांची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.